विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपतर्फे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयातून राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्याकडून प्रसिद्धी पत्रकातून निरंजन डावखरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आमदार निरंजन डावखरे यांनी आभार मानले आहेत. तसेच भाजपाचे कोकणातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवेन अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून 2012 पासून कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले जात आहे. ते यंदा सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहे. महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार पदवीधारांना नोकरी बरोबरच कोकणातील सामान्य नागरिकांसाठी आरोग्य, रस्त्यांसह पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आमदार डावखरे यांनी प्रयत्न केले आहेत. तसेच कोकणात शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांमध्ये डिजिटल साहित्य तसेच प्रयोगशाळांची निर्मिती केली आहे. जनतेशी थेट संपर्क, प्रत्येक प्रश्नाची खोलात जाऊन घेतलेली माहिती, कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांशी संवाद ही त्यांच्या कामाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.